हेलो हेलो हेलो। तो मेगा फाइनल ची मैच चैंप्स ट्रॉफी 2022 ची मेगा फाइनल एका बाजूला ओमकार 11 वाकलर आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी नवापाडा पिंटा। आपण पाहिलं तर राजा जाधव यांचा संघ, कोमल हिरवळ यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत। पहिला चेंडू तुम्ही पाहतायत आणि पहिल्या चेंडूवरती धमाका पाहायला मिळतोय। रुपेश मात्रे चप्पॅट मध्ये येतोय हा पहिला षटकार। गोलंदाज उदयचं स्वागत षटकारने करत असताना। मेगा फायनलची मॅच, एका बाजूला ओंकार 11 वाकलन, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकाल आरसीसी नवापाडा। एका बाजूला ओंकार शेट्टी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला राजा जाधव यांचा संघ। मेगा फायनल चॅम्प्स स्पोर्ट ट्रॉफी 2022 हे भव्य दिव्य आयोजन आणि मेगा फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळते। 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे थोडस फास्ट खेळायचंय, कारण उद्या आपण पाहिलं तर आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होईल, गणरायांचं उद्या गणेश चतुर् गणेश उत्सव। थाटामाटाने भारतामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। हलक्या हाताने खेळत आहेत, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होते। एस पी आय शशांक पांडे यांचं कौतुक करेल, 2 दिवस खूप चांगली भूमिका काल या स्पर्धेमध्ये। रोशन संत यांचाही आवाज तुम्ही ऐकला, आमचे मित्र ओंकार शेट्टे। आणि आज काही कारणास्तव 5 संघ या स्पर्धेत खेळले। ग्रामीण टेनिस क्रीडच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम। तर संख्या 7-3 ओव्हरची मॅच, पहिल्या 2 चेंडूवरती उमेशने 7 धावा खर्च केल्यात। अकुटप्पाचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला असं वाटतंय आणि पंचांचा इशारा येते। सीमा पलीकडे षटकार। इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क आणि लॉंग अपच्या दिशेने खेळत आहेत। एक सिंगल इथे मिळेल रुपेशला, प्रतीक सेकंडला येत आहेत। धावसंख्या 14 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळतात। 3 षटकांची मेगा फायनल, एका बाजूला तुम्ही पाहतायत नवापाडा आरसीसी, एका दुसऱ्या बाजूला ओमी 11 वाकलन। 14 धावा आतापर्यंत उदेशने खर्च केलेत डावकार त्याचा गोलंदाज। कालचा दिवस वाकलन संघाच्या नावावरती राहिला, आजचा दिवस आपण पाहिला। इथे बॅटची कडा लागली होती, मात्र एक सिंगल मेल। एक धाव संघ पुढे सरकते, धापल का लागला त्या 15 धावा। इथे फटका चांगला आहे प्रतीकच्या बॅट मधन आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे 7 धावांसाठी। बिग हिट षटकार। 21 धावा उदेशने खर्च केल्यात 3 षटकांच्या मॅच मध्ये आणि एक दमदार सुरुवात इथे केली करत असताना आरसीसी नवापाडा संघ। या संघाचे खंदे समर्थक तुम्ही पाहतायत बाल्या जोशी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आदिनाथ येत आहेत, एका षटकात 21 धावा खर्च केल्या, एक जबरदस्त आणि दमदार सुरुवात करत असताना संघ आरसीसी नवापाडा। एकवीस धावा धापल कधी लागल्यात। आदिनाथचा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत, फक्त दिशा दिली। ओंकार बघा किती वेगाने आलेत आणि आता थोडासा चेहऱ्यावरती आनंद दिसतोय बाल्या जोशी यांच्या, कारण की तब्बल 22 धावा आरसीसी नवापाडा संघाच्या धावपळकडे लागलेत। या संघाचे खंदे समर्थक बाल्या जोशी स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये। संघ 40+ असो नवापाडा, रेग्युलर संघ असो, बाल्या जोशी भरपूर सपोर्ट करतात या संघाला, कारण या गावाचे ते गावकरी आहेत, गावाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे।
आदिनाथचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत, बीट केला होता इथे फलंदाज प्रतीकला। डॉट चेंडू बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतोय। मेगा फायनलची मॅच चॅम्प्स फुट ट्रॉफी 2022 जितू शेलार यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा। आज आपण पाहिलं तर स्वर्गीय जिवाजीराव शेलार यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे। इथे लाईन पावी लागेल, व्हाईट सेशन येते। तेवीस धावा धावपळ गती लागलेत। आदिनाथ राईट मोर द विकेट, इथे फटका चांगला आहे। राजा जाधव यांचं स्वागत करत असताना हा षटकार येतोय फलंदाज प्रतीकच्या बॅट मधन। एकोणतीस धावा, प्रतीक मध्ये टॅलेंट आहे, शहरी क्रिकेट प्रतीक भरपूर खेळलेला आहे आपल्या करिअर मध्ये। इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट चेंडूची समाप्ती होते। एकोणतीस धावा झाल्यात। नवापाडा संघालाही माहिती आहे समोर महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे, त्यामुळे जास्तीत जास्त धाव उभारावे लागतील। काल 12 चेंडू मध्ये 41 धावा केतनने बनवल्यात। इथे फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमा पलीकडे, सहा धावांसाठी षटकार। पस्तीस धावा धावपळ गती लागले, चांगली आणि दमदार सुरुवात आरसीसी नवापाडा। आदिनाथ इथे चांगला चेंडू होता, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय। बघा आदिनाथचं कौतुक करत असताना रुपेश म्हात्रे, हे ग्रामीण खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे। खेळाडू कोणत्या गावचा आहे महत्वाचं नाहीये, त्याने चांगला चेंडू टाकलाय, रुपेशने लगेच त्याचं कौतुक केलं। कारण आदिनाथ यंगस्टार आहेत, रायझिंग स्टार आहेत वाकलनचे। दोन षटकात 35 धावा झाल्यात। चॅम्प्स ट्रॉफी 2022 ची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते आणि दोन षटकात तब्बल 35 धावा इथे बनवल्यात आरसीसी नवापाडा या संघाने। एक जबरदस्त सुरुवात मेगा फायनलच्या मॅच मध्ये। तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज उमेश भोईर आलेत। संपूर्ण महाराष्ट्रभर संघ तुम्ही पाहत असता आरसीसी नवापाडा। राजा जाधव पुरस्कार देत या संघाचे आणि इथे रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार। एक्केचाळीस धावा झालेत, जबरदस्त सुरुवात। कोमल हिरवळे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। एक्केचाळीस धावा धापल कधी लागलेत, एक जबरदस्त सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते। ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। उमेश भोईरचा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। रुपेशने आज दिवसभरात खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये। तिसरी मॅच खेळत असताना इथे मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, त्यामुळे किरण म्हात्रे जेल खाली येत आहेत आणि फलंदाज रुपेश म्हात्रेचा खेळ समाप्त। 41 वर पहिला धक्का। किरण म्हात्रे या सीझन मध्ये दोन वेळा सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याने केलाय। केतन म्हात्रे यांचे बंधुराज। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सर्वात श्रीमंत संघ कोणता असेल तर वाकलन, 42 बाईक या गावामध्ये आहेत, सहा फोर व्हीलर आहेत। केतन म्हात्रेला आपण पाहिलं तर आतापर्यंत 22 टू व्हीलर मिळालेत, चार फोर व्हीलर मिळाले, जीत भोईरला एक टू व्हीलर मिळाले, जितेश भोईरला एक टू व्हीलर मिळाले, फोर व्हीलर मिळाले, जीत भोईरला एक फोर व्हीलर मिळाले। इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, एक धाव डिक्लेअर आहे। 42 धावाही 42 झाल्यात आणि वाकलन गावामध्ये बाईक सुद्धा 42 आहेत। संपूर्ण आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर ज्या खेळाडूची चर्चा आहे तो खेळाडू समोरच्या संघामध्ये केतन म्हात्रे। फक्त ग्रामीण पुरता मर्यादित, नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तुम्ही पाहिली, फोर व्हीलर मिळाली, गोव्याची सांगन प्रीमियर लीग पाहिली, बाईक मिळाली, हे वैशिष्ट्य आहे केतनचं। आणि काय फटका आहे, काय नजाकत आहे, काय टायमिंग आहे, चेंडू सीमा पलीकडे, सहा धावांसाठी षटकार।
यश सुरेश चौधरी च्या बॅट मध्ये येतोय हा षटकार। 48 धावा झालेत, 48 धावा झालेत, शेवटचं षटक आहे, 48 धावा झालेत। यश च्या बॅट मधून षटकार आलाय मित्रांनो, हाच यश एका षटकामध्ये 30 धावांची गरज असताना। फलंदाज 48 धावांवरती थांबवलं, 49 टार्गेट आहे मित्रांनो। हाच फलंदाज यश सुरेश चौधरी नवापाडा एका षटकात 30 धावांची गरज असताना 5 चेंडू मध्ये मॅच बदलापूरच्या मैदानात संपवली होती। तोच यश तुम्ही पाहिलं आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालंय। आरसीसी नवापाडा संघाने धावा बनवल्यात त्या 48 आणि 49 धावांचं टार्गेट आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 49 धावा कराव्याच लागतील त्या ओंकार 11 वाकलन या संघाला। तर 49 धावांचं टार्गेट या मेगा फायनलच्या मॅच मध्ये ठेवलंय ते संघ आरसीसी नवापाडा या संघाने। आणि सलामीची जोडी ज्या खेळाडू तुम्ही मगाशी जोडले केला, महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्रे स्ट्राईक एंडलाय, ज्या केतनने काल 12 चेंडू मध्ये 41 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला ओंकार 11 वाकलन संघाला। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या सीझन मध्ये भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू केतन मात्रेचेच बंधुराज किरण मात्रे, या सीझन मध्ये 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडू केलाय, एका षटकात 30 धावांची गरज असताना भूषण पाटील सारखा गोलंदाज, नवी मुंबईचा कोळमेरचा हिरा, त्या गोलंदाजाच्या विरोधात सुद्धा 5 चेंडूत मॅच संपवली होती। तो किरण मात्रे 9 स्ट्राईक एंडलाय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज गौरव। 18 चेंडूमध्ये 49 टार्गेट आहे गौरव गोलंदाजी मार्कवर। फुलटा चेंडू होता, जणू काय कालची इनिंग कंटिन्यू सुरू ठेवली, केतन मात्रेच्या बॅट मध्ये होतोय पहिल्या चेंडूवरती षटकार। मगाशी उल्लेख केला महाराष्ट्राचा बायकर मॅन नाही, असेच तुम्ही बायकर मॅन बनत नाही, त्यासाठी तुमची प्रचंड मेहनत असते आणि केतन मात्रेने क्रिकेट या खेळासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचं फळ अखेर त्याला मिळालं आपल्या करिअरमध्ये। तोच केतन मात्रे स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय। केतन मात्रे किरण मात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, बिपिन पाटील असतील, ब्रदर्स ट्रॉफी पाहिली होती आपण काही दिवसांपूर्वी। इथे जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र जेल कोणाचा सोडलाय तर केतन मात्रेचा आणि हा कदाचित तुम्हाला मागत पडू शकतो। दोन तीन धावा पूर्ण झाल्यात म्हणजे झेलही सुटलाय, सुरेश मात्रेने कदाचित डायरेक्ट हिट केला असता केतन रनआउटही झाला असता। आता जर तरला मित्रांनो क्रिकेटमध्ये थारा नाहीये, 3 धावा मिळाल्या। आमचे मित्र विनू सुद्धा येत आहेत, स्वागत आहे विनू आपल्या या स्पर्धेमध्ये, क्रिकेटचे दर्दी आहेत। केतनचा झेल सुटलाय की मॅच सुटलीये हे सांगणं आता कठीण आहे त्याच्याच,
तरी केतन मात्र असा खेळाडू आहे, त्याला तुम्ही जर विधान द्याल तर त्याची किंमत कदाचित तुम्हाला मोजावी लागेल। हा चेंडू तुम्ही पाहताय पुन्हा त्याच दिशेने खेळतायत सुरेंद्र, तिथे सुरेंद्र लोखंडेकडे जेल ड्रॉप झालाय। केतन म्हात्रेचा कॉल होता दुसऱ्या धावेचा, जणू काय असं वाटतंय नवापाडा संघ मॅच मध्ये नाहीये, एक सिंगल इथे मिळाली। पुन्हा दोन धाव मिळालेत, धावसंख्या 11 धावा धापड करू लागल्यात, 49 टार्गेट आहे, 49 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत। 11 धावा आतापर्यंत आल्यात, थोडस लेझी क्रिकेट दाखवतो इथे संघ आरसीसी नवापाडा। कारण तुम्ही जेवढे चान्सेस वाकलन संघाला द्याल तुम्हाला कदाचित त्या मागात पडू शकतात, कारण वाकलन असा संघ मित्रांनो एकदा संधी जर त्यांना मिळाली तर ते मागे होऊन पाहत नाहीयेत, हे त्यांचं वैशिष्ट्य आतापर्यंत टेनिस बॉल आणि रबर बॉलचं। कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 स्पर्धा खेळल्या रबर बॉलच्या ओमी 11 वाकलन या नावाने आणि 5 वेळा स्पर्धा जिंकल्यात, हे विसरून चालणार नाहीये गौरव। चांगला चेंडू होता, सुरेख चेंडू होता, इथे बीट केलं जाते, हलकस अपील केलं होतं निरीक्षकाने, मात्र कॉर्ट बेंच अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, स्क्वेअर लेगच्या नाही, याचं उत्तर तुम्हाला मेन पंचच देऊ शकतात गौरव। इथे मात्र प्रचंड वेग, मात्र हातावरती नियंत्रण नाहीये, वाईटचा इशारा येते, एक निधाव संख्या पुढे सरकेल, धापल का धावा लागल्या त्या 12 धावा, 49 टार्गेट आहे, 12 धावा आतापर्यंत झाल्यात ओंकार 11 षटकाचा खेळ समाप्त झालाय। गौरवने धावा खर्च केल्या 13, एकही विकेट गौरवला मिळाली नाही, मात्र गोलंदाजी चांगली केली आहे। 12 चेंडू मध्ये आता 36 धावांची गरज आहे, पहिल्या षटकात फक्त 13 आल्यात, बघायचंय केतन म्हात्रेचा एक झेल ड्रॉप झालाय आणि तो किती महागात पडतो या मॅच मध्ये आरसीसी नवापाडा टीमला, कारण की केतन म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत। कारण याच केतन म्हात्रेने काल 12 चेंडू मध्ये 41 धावांची गरज असताना ती मॅच जिंकून दिली होती टीम ओंकार 11 वाकलनला। बॉबी येत आहेत, दुसरं षटक घेऊन 3 ओव्हरची मॅच आहे, 12 चेंडू मध्ये आता 36 करायचे आहेत, सेकंडला केतन म्हात्रे आहेत, नवापाडा 40+ संघाकडनं सुद्धा नवापाडा रेग्युलर संघाला शुभेच्छा या मेगा फायनलच्या मॅच मध्ये। कॅप्टन कृष्णा कीर असतील, सतीश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उमेश जाधव, राजा जाधव स्वतः पुरस्कृत करतील या संघाचे, बाळा बोराडे असतील, सातत्याने या संघाला सपोर्ट करत असतात। फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती केतन म्हात्रेसाठी आणि चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार, 11 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे। आणि केतन म्हात्रेच्या भाषेत सांगायचं झालं तर 11 चेंडू मध्ये 5 षटकार मारायचे आहेत आणि हाच प्रयत्न केतनचा असेल। हाईट फॅक्टर आहे, हाईट फॅक्टर आहे थोडस, हेच पंच शशांक सांगतायत, कालही अशी एलबीडब्ल्यूची स्ट्रॉंग अपील झाली होती केतनच्या विरोधात, मात्र हाईट फॅक्टर खूप महत्वाचं आहे, ज्यावेळी तुम्ही पायचीचा अपील करतात चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालं हे पाहणं गरजेचं असतं। 10 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज आहे, मॅच जिंकायची असेल ओंकार 11 वाकल्यानंतर तर 10 चेंडू केतनला खेळावं लागतील। स्ट्रॉंग अपील, कारण केतन म्हात्रे त्यामुळे वारंवार स्ट्रॉंग अपील केली आहे, 9 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज आहे। एका बाजूला ओंकार शेट्टे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला राजा जाधव यांनी पुरस्कृत केला आरसीसी नवापाडा, सातव्याने हे नाव तुम्हाला पाहायला मिळतं आरसीसी नवापाडा, आरसीसी डोंबिवली। इथे फटका चांगला आहे आणि या फटक्यासाठी उत्तरच नाहीये गोलंदाजाकडे, चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरून सीमा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार, 8 चेंडू आणि आता 24 धावांची गरज आहे। हेच तर वैशिष्ट्य मित्रांनो केतन म्हात्रेचं, चांगल्या चेंडूवरती सुद्धा षटकार मारण्याची ताकद या खेळाडूकडे। 8 चेंडू 24 ओंकार 11 वाकलन, वाकलन म्हटल्यानंतर आपण पाहत असतो कॅप्टन कुल, मोतीराम भोईर, अविनाश भोईर असतील, जीत भोईर, उमेश भोईर, गणेश भोईर नाही आहेत मात्र आज संघामध्ये, रुपेश भोईर असतील। केतन म्हात्रे भरपूर मोठं नाव आहे क्रिकेटमधलं, 8 चेंडू मध्ये 24 करायचे आहेत। आमचे संदीप पाटील असतील, प्रदीप पाटील, वाकलन गावामध्ये जेव्हा जेव्हा तर खूप सारं प्रेम ग्रामस्थ मंडळ आणि वाकलन संघ देत असतं, आमचे विनोद दादा भोईर, कोण विसरेल हे मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट
अली जरी पुरस्कार करते वाकलन संघाला असतील मात्र एक काळ असतो सातत्याने विनोद भोईर या संघाचे पॅकर्स असायचे। आठ चेंडू 24 ची गरज होती आणि केतन मात्रेचा हा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय। षटकार सात चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे। मॅच ऑन केले मी मगाशी उल्लेख केला काल याच केतन मात्रेने 12 चेंडू मध्ये 41 केल्या होत्या मात्र मागच्या मॅच मध्ये याच बॉबीने खंबालपाड्याच्या विरुद्ध 3 विकेट घेऊन असताना एक धाव दिली होती मात्र त्याच बॉबीला टार्गेट केलंय केतन मात्रेने। सात चेंडू 19 मग भिवंडी प्रीमियर लीग असेल ठाणा प्रीमियर लीग अर्धशतक कोणी मारला असेल केतन मात्रे ठाणा प्रीमियर लीग मध्ये पहिले अर्धशतक भिवंडी प्रीमियर लीग केतन मात्रे अर्धशतक जुनियर प्रीमियर लीग केतन मात्रे अर्धशतक नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप केतन मात्रे अर्धशतक प्रत्येक स्पर्धेमध्ये जाऊन आपला दादागिरी केतनने ठेवली आणि इथे आता केतनला व्हायचे 2 धावांची गरज नाहीये त्याने तो सिंगल घेऊन स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय आणि आता 6 चेंडू मध्ये 17 करायचे आहेत। तर 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे। शेवटचं षटक कोणाकडे जायचं हाही प्रश्न आहे। वैभव वैभव वरती विश्वास दाखवलाय कॅप्टन अखेर रुपेश म्हात्रेने क्रिसेसिंग कंपल्सरी आहे त्याने 6 चेंडू मध्ये 17 करायचे आहेत मात्र कडवं आव्हान आहे। मॅच तर अशीच मानावी लागेल आरसीसी नवापाडा विरुद्ध केतन म्हात्रे अशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। जे काय करायचंय ते केतन म्हात्रे मात्र हे विसरून चालणार नाहीये। किरण म्हात्रे चांगले फलंदाज आहेत उमेश भोईर आहेत ओंकार शेट्टे स्वतः चांगली बॅटिंग करतात बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आज ही त्यांचा एक षटकार आम्हाला आठवतोय ओंकार शेट्टेचा खूप लांब लचक षटकार होता। ओंकार शेट्टे सातत्याने सराव सुद्धा करतात हे विसरून चालणार नाहीये। 6 चेंडू 17 फुलटा चेंडू होता टायमिंग चुकलंय आणि केतन म्हात्रेचा खेळ संपलाय। आता या मॅच मध्ये काय घडेल 5 चेंडू 17 धावांची गरज आहे। आता मात्र थोडासा आनंद भाल्या जोशी यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय विकेट कोणाची मिळाली आहे तर केतन म्हात्रेची। 5 चेंडू 17 धावांची गरज आहे। दर्शन अडाकरला माहिती आहे केतन म्हात्रेचा झेल किती महत्वाचा आहे कारण सुरेंद्रने एक झेल त्याचा ड्रॉप केला होता। आता 5 चेंडू मध्ये 17 करायचे आहेत। मॅच ऑन झाली आता आरसीसी नवापाडा या संघाकडे काही घडू शकतात या मॅचचा रिझल्ट कोणत्याही बाजूनी लागेल कारण जोपर्यंत केतन होता असं वाटलं होतं 2 चेंडू राखून हा विजय संपादन करेल ओंकार 11 वाकलन मात्र आता काय घडणार सांगणं थोडस कठीण आहे। 5 चेंडू 17 मात्र किरण म्हात्रे अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत वैभवचं कौतुक करेल काय गोलंदाजी मात्र फंसानी वाईट घोषित केलंय। 5 चेंडू मध्ये 15 आवेत वाईट प्लस 1 मिळाले। वैभवला माहिती आहे केतनचे विकेट मिळाले अशी संधी पुन्हा येणार नाहीये। 5 चेंडू 15 धावांची गरज आहे। 5 चेंडू 15 काही घडू शकतं मॅच मध्ये किरणला स्ट्राईक मिळेल का हाही प्रश्नचिन्ह आहे। चेसिंग कंपल्सरी आहे इथे फटका चांगला आहे चेंडू जाईल लॉंगच्या वरून सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार। नितेशच्या बॅट मधून षटकार येते 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। ज्यावेळी केतन बाद झाले ना असं वाटलं होतं डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानात येईल मात्र केतनने सांगितलं नाही नितेशला येऊ द्या आणि नितेशने षटकार ठेवलाय। 4 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे। काही घडू शकतं काही रिझल्ट लागू शकतं या मॅचचा प्रेक्षकांच्या मनात आता चिंतेचा विषय सुरू झाला की फायनल चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकेल हा प्रश्न निर्माण जरूर झाला आता
चैम्प्स ट्रॉफी 2022 आयोजक जितेश शेलार अपन पाहता आज अपने सर्वांचे लड़के जे अपने मध्ये आज नाहीये स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांचा आज वाढदिवस चार चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे काय घडू शकतो ओंकारच्या चेहऱ्यावरती सुद्धा साफ टेन्शन दिसतंय आपल्याला कारण ओंकारला माहिती आहे पहिला क्रमांक कोणी पटकावला हे जास्त विचारलं जातं दुसरा क्रमांक कोणाचा आलाय हे लवकर विचारलं जात नाही दुसऱ्या क्रमांकाला सुद्धा खूप प्राधान्य आहे चार चेंडू 9 धावांची गरज आहे नितेशच्या बॅट मधन षटकार आलाय मॅच खुली करणारा वाकलन म्हटल्यानंतर 9 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो सोमनाथ गायकर सुद्धा आज नाहीयेत संघामध्ये जीत भोईर नाहीयेत बरेचसे खेळाडू नाहीयेत एकच जाव मिळेल तीन चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे आता जे काय करायचंय किरणला मित्रांनो जुळली जी स्पर्धा कोण विसरेल 2 वर्ष सलग षटकार मारून वाकलन संघाला चॅम्पियन बनवणारा खेळाडू कोण असेल तर तो किरण म्हात्रे या सीझन मध्ये 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज होती समोर नवी मुंबईचा दादा संघ तुर्भे संघ होता गोलंदाज भूषण पाटील होते आणि भूषणच्या विरोधात 5 चेंडू मध्ये त्या धावा किरणने बनवल्या होत्या त्यामुळे किरण साठी 3 बॉल 8 मार्क नाहीयेत इथे फटका चांगला आहे किरण म्हात्रेच्या बॅट मधन स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी षटकार 2 चेंडू आणि 2 धावांची आता गरज आहे मित्रांनो हाच किरण म्हात्रे जो या सीझन मध्ये रबल बॉल क्रिकेटमध्ये भरपूर फॉर्मात असणारा फलंदाज आहे आणि स्ट्राईक त्याने का ठेवले जिथे 2 धावा होत्या तिथे त्याने 1च धाव घेतली आता 2 चेंडू मध्ये 2 करायचे आहेत सर्वांच्या तोंडावरती मित्रांनो एकच नाव आहे किरण म्हात्रे केतन म्हात्रे मात्र किरण म्हात्रेलाही विसरून चालणार नाहीये कधी येतो मॅचला कलाडणी धरणे अनेक मॅचेस त्यांनी वाकलन संघाला जिंकून दिलेत अविनाश भोईर असेल कोण विसरणार राहुल म्हात्रे असेल हे असे खेळाडू आहेत जे वाकलनला नेहमी मॅच शेवटला येऊन जिंकून देतात 2 बॉल 2 रन मॅच झाली आहे फिनिश आणि ओंकार 11 वाकलन संघ ठरलाय चॅम्प स्पोर्ट ट्रॉफी 2022 चा चॅम्पियन किरणची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे तो मी इलेवन ओंकार संघाने 6व्यांदा फायनल जिंकली
तर ओंकार इलेवन वाकणा संघ या स्पर्धेचा मित्रांनो चॅम्पियन संघ ठरला. मात्र ही ट्रॉफी त्यांनी डेलिगेट केली होती स्वर्गीय शिवाजी दादा शेलार. नक्की मी साई शेलार यांना ते ट्रॉफी सुपूर्द करणार आहेत, कारण की आज आपण पाहिलं मित्रांनो स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. आणि ओंकारने या संघाला पुरस्कृत केला होता, त्यामुळे ओंकारने सांगितलं की आमच्या सर्व खेळाडूंची इच्छा आहे की दादांना डेलिगेट करणार होत आपली ट्रॉफी. तर नक्की दादांना ते ट्रॉफी घेऊन ऑफिस वरती जरूर जातील. तत्पूर्वी आपण या मॅचच्या माहिती मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. ऑफिशियलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर केतन म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर ठरला. मात्र त्यांनी मॅन ऑफ द मॅच हितेशला डेलिगेट केले, कारण हितेशने एक उत्तुंग षटकार ठोकला आणि पूर्णपणे त्या मॅचला कलाटणी दिली. आणि त्यानंतर किरण म्हात्रे बद्दल सांगायचं काय, तर टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल असो मॅच ते शेवट फिनिशच करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.